नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी सिम्प्लिफाईड बाय डॉक्टर अजित सर या यूट्यूब चॅनेलवर सिम्प्लिफाईड स्टेट बोर्ड हिस्ट्री लेक्चर सिरीजमध्ये मी नागेश पाटील आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत इयत्ता अकरावी जुना अभ्यासक्रम महाराष्ट्राचा इतिहास भाग दोन तर या भाग दोनमध्ये आपण आज अभ्यासत आहोत एकोणीसाव्या शतकातील प्रबोधन महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान आणि हे योगदान इसवी सन अठराशे अठरा आट्रा ते अठराशे पंच्याऐंशी दरम्यानचं असणारे योगदान या घटकांविषयीचा सविस्तर अभ्यास आजच्या भागामध्ये आपण करत आहोत याचा आपण अगोदरचा भाग एक अभ्यासलेला आहे त्या भाग एकमधे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही तो भाग एक नक्की पहा तर मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आहेत ते टेलिग्राम चॅनल तुम्ही सायमन फॉलो करा टेलिग्राम चॅनल फॉलो करण्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर आता प्रत्यक्ष पाहूया की आपण एकोणीसाव्या शतकातील नेमकं प्रबोधन काय आहे तर त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत की पहा की पाश्चिमात्य इंग्रजी ग्रंथांच्या अभ्यासामुळे स्वातंत्र्य समता लोकशाही उदारमतवाद व बुद्धीप्रामाण्यवाद यासारख्या मूलभूत संकल्पाचे ज्ञान हे समाजाला अवगत झालेलं आहे तर आता यातून पाहूया की महाराष्ट्रातील नेमकं धार्मिक जीवन काय होतं याविषयीची माहिती पाहा एकोणीसाव्या शतकातील समाज जीवनामध्ये धर्माला एक फार महत्त्व प्राप्त झालं होतं आणि या जीवनावरती धर्मसंस्थेचा एक पगडा निर्माण झाला होता हिंदू धर्मामध्ये कर्मकांड असेल त्याच्यानंतर वैकल्य असेल दानधर्म असेल त्यानंतर ना अनुष्ठाने असेल इत्यादींचं एक विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं एकोणीसाव्या काळातील हे प्रबोधन आपण अभ्यास आहोत आळशी पुरोहितांचा वर्ग निर्माण झाला होता त्यासोबतच अंधश्रद्धा आणि रूढी परंपरांना विशेष करून महत्त्व याच काळामध्ये दिलं गेलं धर्मात बेबंदशाहीची निर्मिती झाली आता एकोणीसाव्या काळा शतकातील प्रबोधनामध्ये पहा महाराष्ट्रातील नेमकं समाज जीवन कसं होतं तर त्यामध्ये वर्णव्यवस्था असेल जाती व्यवस्था असेल श्रेष्ठ कनिष्ठ अस्पृ स्पृश्य अस्पृश्य इत्यादी बाबांचा एक कडक निर्बंध होते समाजामध्ये अनेक जाती उपजातींमध्ये ही विभागले गेलेला होता पुरुषप्रधान समाजव्यवस्था होती स्त्रियांची स्थिती या काळामध्ये खूप हालाखीची स्थिती होती पुरुषप्रधान समाजव्यवस्था असल्यामुळे स्त्रियांची स्थिती या ठिकाणी हालाखीची दिसली तर स्त्रियांना या काळामध्ये शिक्षणाचा अधिकार नव्हता सत्या सती जाणे असेल किंवा बालविवाह असतील विवाह त्याच्यानंतर विधवा विवाहबंदी असेल केशपवनच्या स पद्धत असेल किंवा बहुपत्नीत्व असेल देवदासी या प्रथा या काळामध्ये रूढ झाल्या होत्या तर एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळामध्ये पा महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली होती इंग्रजांच्या राजवटीमुळे महाराष्ट्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये प्रबोधनाची एक चळवळ याच काळामध्ये सुरू झाली होती आता त्यानंतर पहा की महाराष्ट्रामध्ये जे नेमकं महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीची नेमकी कारणं काय त्याच्यामध्ये पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव होता तर आता हे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव तर या पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामध्ये आपल्याला सांगता येईल की बुद्धी प्रामाण्यवाद राष्ट्रवाद औद्योगिकरण उदारमतवाद व्यक्ती स्वातंत्र्य समता या संकल्पनाची महाराष्ट्रीय जनतेसाठी एक ओळख निर्माण झाली होती नवशिक्षांमध्ये नवशिक्षितांमध्ये एक जाणीव जागृती निर्माण झाली होती त्यानंतर पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव या काळामध्ये दिसून आलं तर यामध्ये पहा ब्रिटिशाचं जे प्रशासन होतं ते ब्रिटिश प्रशासन व ख्रिस्ती मिशनऱ्यांनी येथे कारकून तयार करण्यासाठी ख्रिस्ती धर्माचा एक प्रसार करण्यासाठी पाश्चात्य शिक्षण देण्यासाठी सुरुवात केली शिक्षण सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी हे शिक्षण खुले केलं गेलं होतं तर पहा ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणं ह्यांना महत्त्वाचं होतं त्यानंतर कारकून तयार करण्यासाठी इंग्रजी शिक्षण दिलं गेलं शिक्षण सर्व जातीधर्मियांना स्त्रियांना खुले केलं गेलं आपल्याला ज्या समाजातील खुळचट कल्पना चालीरीती रूढी परंपरा इत्यादी ज्या आहेत हे आपल्या अधोगतीची कारणे आहेत हे त्यांना समजलं होतं यातून महाराष्ट्रामध्ये धार्मिक आणि सामाजिक सुरुवात सुधारणा चळवळीला याच्यातून चा चांगल्या प्रकारे एक सुरुवात झाली होती त्यानंतर पहा ख्रिस्ती मिशनरांचे कार्य हो। समाजव्यवस्था व परंपरागत धर्म यातील दोष दाखवण्याचे काम असेल किंवा समाजातील अनिष्ट चाली असतील रूढी परंपरा असतील यावर कडाडून टीका हे महाराष्ट्रातील धर्म सुधारणा चळवळीमध्ये प्रबो व प्रबोधनास चालना दिली गेली त्यानंतर वैज्ञानिक व भौतिक सुधारणा घडण्यात आल्या आता वैज्ञानिक आणि भौतिक सुधारणामध्ये पहा की यामध्ये जी आपली इंग्रजांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जो निर्माण केला होता तो वैज्ञानिक दृष्टिकोन असेल त्यासोबतच भौतिक सुधारणा असतील यांचा अवलंब केला गेला आपल्याला हो जे मागासलेपणाची जाणीव येथील तरुणांना झाली होती त्यानंतर धर्म व विचार प्रसाराची साधने पहा धर्म आणि विचारप्रसाराची साधने तर त्याच्यामध्ये मुद्रण हा कलेचा शोध त्यानंतर भारतीय भाषामध्ये बायबलचे भाषांतर करण्यात आले छापले ग्रंथांची निर्मिती झाली म्हणून जांबेकड असतील बंधू असतील किंवा लोकहितवादी असतील यांचे प्रबोधनात्मक लेखन हे खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये त्याचा परिणाम हा महाराष्ट्रातील समाज जागृतीवरती झालेला दिसून आला नंतर धार्मिक सुधारणा चळवळी तर धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये पहा की समाज सुधारकांकडून सुधारणा चळवळी ह्या सुरू केल्या गेल्या तर या धर्म व समाजसुधारकांचा प्रारंभ प्रथम बंगाल व नंतर महाराष्ट्रामध्ये याचा प्रारंभ सुरू झाला तर प्रत्यक्ष आपण पाहूयात की महाराष्ट्रातील महत्वाचे समाजसुधारक तर पहिले आहेत ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ इसवी सन अठराशे तीन ते अठराशे पस्तीस दरम्यान त्यांचा कालखंड होता दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी यांचा जन्म झाला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचं मूळ गाव होतं मुरकुटे हे त्यांचं उपनाव आणि लहानपणी वडिलांचा मृत्यू झाल्याने संपत्तीचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी केला होता तर ह्यांनी म्हणजेच की जगन्नाथ शंकर शेट यांनी पहा मराठी इंग्रजी व संस्कृत भाषेमध्ये ते एक प्रगत होते हे मूळकुटे कुटुंबातील होते ते वाट तर त्यांची शैक्षणिक वाटचाल पाहूया तर शिक्षणाशिवाय त्यांचा लोकांचा उद्धार होणार नाही हे त्यांनी ओळख ओळखले होते विद्यादानाखेरीज त्यांनी आमचा उद्गार होणार नाही असं त्यांनी एल्फिस्टनला स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं नंतर अठराशे बावीस साली त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही स्थापना केली या देशामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी स्थापन झालेली ही पहिली संस्था आहे मुंबई व मुंबईबाहेर अनेक शाळा सुरू केल्या बाळशास्त्री जांभेगड असतील सदाशिवराव छत्रे असतील यांचं फार मोठं सहकार्य हे यांना श जगन्नाथ शंकर शेट यांना लाभलं ला होतं त्यानंतर एल स्मारकासाठी जमवलेल्या फंडातून त्यांनी एल कॉलेजची निर्मिती केली त्याची स्थापना केली त्यानंतर सरकारकडून बोर्ड ऑफ एज्युकेशनवर नाना म्हणजेच की जगन्नाथ शंकर शेठ उर्फ नाना त्यांना म्हटलं जायचं नानांची त्याच्यावरती नियुक्ती केली याच बोर्डाचे ते अठराशे छप्पन साली विद्या खात्यामध्ये ते त्याचं रूपांतर झालं त्यानंतर पहा की यांनी सरकारकडून बोर्ड ऑफ एज्युकेशनवर नानांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अठराशे पंचेचाळीस साली दादाबाई नवरूजी डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची त्यांनी मुंबईमध्ये स्थापना केली त्याच नानांनी सर्वतोपरी त्यांच्या परीने होईल तेवढं जास्तीत जास्त सहकार्य या काळामध्ये केलं होतं स्वतःच्या जागेमध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुलींची शाळा काढली ग्रँट मेडिकल कॉलेजची त्यांनी स्थापना केली त्याच्यामध्ये सहभाग घेतला मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठांचे पहिले ते फेलो होते जे जे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेमागे नानांचे खूप चांगले प्रयत्न हे फळास लागले होते तर आचार्य यात्रे यांच्याविषयी म्हणतात की नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिक्षिक्त सम्राट आहेत एकतीस जुलै अठराशे पासष्ट रोजी त्यांचा जगन्नाथ शंकर शेठ म्हणजेच की नाना त्यांचा मृत्यू झाला होता तर नानांचं काही सामाजिक कार्य होतं राजकीय कार्य होतं तेही आपण या ठिकाणी आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की पहा त्याच्यामध्ये अठराशे शेहेचाळीस साली त्यांनी म्युनिसिपल ऍक्ट सहमत होण्यामध्ये नानांचे प्रयत्न होते त्यानंतर ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी व जिओग्राफिकल सोसायटीच्या स्थापनेमध्ये नानांचा सिंहांचा वाटा होता मुंबई ते ठाणे ही रेल्वे सुरू करण्यामागे नाण्यांचे नानांचे खूप चांगले नानां प्रयत्न होते त्यानंतरचे राजकीय कारकीर्द होती त्याच्यामध्ये त्यांनी अठराशे बावन्न साली दादाबाई नवरोजी यांच्यासह बॉम्बे असोसिएशन ही संस्था त्यांनी स्थापन केली आणि अठराशे पस्तीसमध्ये जस्टिस ऑफ पीस या पदावरती त्यांची नियुक्ती झाली तर आचार्य जावडेकर म्हणाले होते की लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईतील पहिले पुढारी म्हणजेच की, की जगन्नाथ शंकर शेठ त्यानंतर आचार्य यात्रे म्हणाले होते मुंबईचा अनभिक्षित सम्राट आणि त्यांचा मृत्यू कधी झाला एकतीस जुलै अठराशे पासष्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर आपण पाहूया आचार्य बाळशास्त्र बाळशास्त्री जांभेकर तर बाळशास्त्री जांभेकरांविषयी ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती या अगोदर एक सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे तो तुम्ही लेक्चर आपल्या मा हिस्ट्री लेक्चर सिरीजमधून तुम्ही ते नक्की अभ्यासा तिथून तुम्हाला जा बाळशास्त्री जांभेकरांविषयीची सविस्तर माहिती देखील त्या ठिकाणी भेटणार आहे तर पहा यामध्ये बाळशास्त्री जांभेकरांचा जो कालखंड होता तो अठराशे बारा ते अठराशे दरम्यानचा त्यांचा कालखंड होता आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक मराठी वृत्तप्रताचे जनक इतिहास संशोधक आणि विचारवंत अशी त्यांची ख्याती होती त्यांचा जन्म झाला तो पोंभुर्ले या खेड्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचा जन्म आहे त्यांचा जन्म अठराशे बारा अठराशे चौदामध्ये झाला तर त्यांनी सहा त्याच्यासोबत त्या शाळेतले जे विद्यार्थी होते मग विद्यार्थी म्हणून शिकत असताना त्यांनी गणिताचे शिक्षक झाले संस्कृत इंग्रजी मराठी गणित भूगोल गुजराती बंगाली फारसी या भाषांचं ज्ञान असलेले हे व्यक्तिमत्व आहे मराठी व्याकरणाचे त्यानंतर हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे ज्ञान अवगत होते हे आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर तर सोबतच त्यांनी काय केलं की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे ते बॉम्बेने ने नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये एक डेप्युटी सेक्रेटरी या महत्त्वाच्या पदावर तिथे रुजू झाले होते तर त्यांनी एलप्रिस्टन कॉलेजामध्ये प्राध्यापक तर सरकारच्या शिक्षण खात्यामध्ये काम केलं होतं गणित आणि विज्ञान आधारित शून्यलब्धी हे पुस्तक त्यांनी मराठीमध्ये लिहिलेलं आहे तर पहा त्यांनी वेगवेगळ्या पदावरती असताना इतिहासाचं संशोधन केलं शिलालेख वाचनाचं केलं ताम्रपटाचा शोध यामध्ये त्यांचे ज्ञान संपादन केले त्यांनी इतिहास भूगोल व्याकरण गणिते छंदशास्त्र नीतिशास्त्र इत्यादी विषयावरती पुस्तके लिहिली त्यांचा जो शून्यलब्धी हिंदुस्तानचा इतिहास हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास सारसंग्रह इंग्लंडचा इतिहास हे ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहेत याशिवाय ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह त्यांनी संपादन केले होते तर वृत्तपत्र समाज जागृतीचे एक अत्यंत महत्त्वाचे साधन याचा मागवा त्यांनी घेतला होता त्यांनी पहा अठराशे बत्तीस साली त्यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक सुरू केलं होतं इंग्रजी व मराठी भाषेमध्ये ते निगत म्हणजे इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये ते साप्ताहिक निघायचं तर अठराशे बत्तीसमध्ये त्यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले आणि दिग्दर्शन हे मासिक त्या काळामध्ये त्यांनी सुरू केलं होतं ते एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक म्हणून जांभेकरांचा सन्मान होतो तर पहा की अठराशे चाळीसमध्ये दिग्दर्शन नावाचे मराठी साप्ताहिक त्यांनी सुरू केलं विज्ञानाचा प्रसार करणे हा पाठीमागचा उद्देश होता भारतीय ताम्रपट व शिलालक यांचे संशोधन वाचन करून अनेक निबंध देखील त्यांनी लिहिले ते आहेत त्यामुळे त्यांना आद्य इतिहासकार असे देखील संबोधले जाते त्यांनी पहा की तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की त्यांनी काय काय केलेलं आहे तर त्यांनी बाल व्याकरण नीतिथा नीतिशास्त्र सारसंग्रह हिंदुस्थानचा इतिहास संसदेचे भाषांतर त्याच्यानंतर इंग्लंडचा इतिहास हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास असे वेगवेगळे ग्रंथ देखील त्यांनी लिहिले आहेत त्यांचं सामाजिक कार्य होतं की त्यांनी हिंदू धर्मातून परमधर्मामध्ये गेलेल्यांना परत शुद्ध करून स्वधर्मात घ्यावे असे स्पष्ट विचार यातूनच त्यांनी शेषाद्री प्रकरण घडलेलं होतं ता त्यांची काय योग्य त्यांच्याबाबतचे काय उल्लेख आढळतात का पा नानांच्या सॉरी बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी की त्यांनी हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्यांचा तर आपल्या हिंदू धर्मावरील परत आणण्यासाठी त्यांनी शेषाद्रि प्रकरण घडलं होतं त्यानंतर आद्य सुधारक मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात आद्य इतिहास संशोधक सुधारणा सुधारणावाद्यांचे प्रवर्तक व्यासंगी पंडित हर्डीकरांनी त्यांच्याविषयी म्हणलं होतं की निरपेक्षपणे संपूर्ण आयुष्यभर सर्व प्रकारची जीज सोसून लोकशिक्षण वाङ्मय व इतिहास यांची एकनिष्ठेने सेवा करणारा असा त्यागी कार्यकर्ता फार विराळा विराळ तर हे होते बाळशास्त्री जांभेकर त्यानंतर आता पुढचे आपण समाजसुधारक पाहणार आहोत ते म्हणजे आहेत की दादोबा पांडुरंग तरकडकड तर या ठिकाणी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आहे की जगन्नाथ शंकर शेठ यांनी खालीलपैकी कोणाकोणासोबत बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती त्यांच्या स्थापनेमध्ये कोणकोण होते तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगणार आहात त्यानंतर पुढच्या आता पाहतो आपण दादोबा पांडुरंग तरकडकड अठराशे चौदा ते अठराशे बारा हा त्यांचा कार्यकाल आहे महाराष्ट्राचे पहिले धर्मसुधारक व्याकरण व भाष्यकार स्वतंत्र प्रज्ञेचे पहिले ग्रंथकार आणि मराठी भाषेचे पाणिनी तर मराठी भाषेचे व्याकरणकार मराठी भाषेचे पाणिनी यांचा जन्म कधी झाला नऊ मे अठराशे चौदा रोजी त्यांचा मुंबईमध्ये जन्म झाला त्यांनी मराठी व्याकरणाचे पाणिनी असे एक धार्मिक वृत्तीचे होते शिक्षण पूर्ण करून जावरा संस्थानाच्या नावाचे शिक्षक त्यांनी त्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम केलं होतं तर त्यांनी त्याच्यानंतर पुढे पहा की एल पिस्टन संस्थेमध्ये सुरतला शिक्षक म्हणून त्यांनी नियुक्ती मिळाली होती अठराशे सोळाला ते ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी नियुक्त झाले अठराशे बावन्नलामध्ये दे ते डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली बिल्लांच्या बंडाचा बिमोड त्यांनी कुशलतेने केला निवृत्तीनंतर बडोदा संस्थानामध्ये दुभाषिक म्हणून त्यांनी काम केले दादोबा पांडुरंगांच्या कार्याची पोच जी आहे त्यांच्या कार्याची पोच म्हणून सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी सरकारने त्यांना दिली होती त्यानंतर पहा की त्यांनी अठराशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये सुरत येथे दुर्गाराम मंछराम त्याच्यानंतर दिनवाणी शंकर दलपतराय इत्यादींच्या सहकार्याने मानवधर्म सभेची स्थापना केली होती ईश्वर एक आहे मनुष्याची मनुष्य मात्राची जात एक आहे धर्म एक आहे परमेश्वराप्रप्ती भक्ती करावी सर्वांशी समानतेने वागावी इत्यादी उदात्त तत्वांचा त्यांनी पुरस्कार केला होता त्यानंतर भिकोबा चव्हाण रामबाळ बाळ रामबाळकृष्ण जयकर यांसारख्या मित्रांच्या मदतीने दादोबांनी मुंबई ते अठराशे एकोणीसशे अठराशे एकोणसाठमध्ये परमहंस सभेची स्थापना केली होती त्यानंतर पहा त्यांचा मृत्यू जो आहे तो इसवी सन सतरा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी रोजी त्यांचा मृत्यू झाला होता तर परमहंस सभेविषयी मी तुम्हाला थोडंसं आणखीन एक्स्ट्रा सांगतो की पहा अठराशे एकोणपन्नास साली मुंबई येथे मानवधर्म सभेतील काही अनुयायांसह सभेची सा स्थापना केली हो गेली मानवधर्म सभेसारखीच तत्वे आत्माराम पांडुरंग असतील भाऊ महाजन असतील यासारखी मंडळी या सभेमध्ये जातीभेद मोडून काढण्याचा निर्धार करत होती आणि एकेश्वर वादाचा पुरस्कार सर्व सभासदांना एकत्रित भोजन घ्यावे या सभेच्या मार्गदर्शनासाठी दादोबा पांडुरंग यांनी परमहवन सिख ब्राह्मण धर्म हा काव्यग्रंथ लिहिला आणि अठराशे साठपर्यंत सभेचे कामकाज सुरू त्यानंतर त्यांनी सदस्यांची यादी चोरीला गेल्यामुळे सभा फुटली होती त्यांचं शैक्षणिक कार्य होतं बा अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी ज्ञानप्रसारक सभेची स्थापना केली आणि ज्ञानप्रसार व सामाजिक जागृती करण्याचं काम या सभेच्या मार्फत त्यांनी केलं रानडे यांच्याविषयी म्हणतात की जिज्ञासा करणाऱ्या तत्वचिंतकांच्या श्रेणीत दादोबा पांडुरंग तरकडकर यांना अतिउच्च स्थान देण्यात यावे अशीच त्यांची योग्यता आहे हे उद्गार न्यायमूर्ती रानडे यांनी त्यांच्याविषयी काढलेले आहेत त्यानंतर आता पुढचे समाजसुधारक आपण अभ्यास होतो ते म्हणजेच की लोकहितवादी म्हणजेच की गोपाळ हरी देशमुख त्यांनाच लोप लोकहितवादी या नावाने त्यांना ओळखलं जातं त्यांचा जन्म अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस रोजी पुणे इथे त्यांचा जन्म झाला ते इंग्रजी संस्कृत फारसी गुजराती आणि हिंदी इत्यादी भाषांमध्ये त्यांनी आत्मशा भाषा आत्म आत्मसात केल्या होत्या दोभाषी या पदावरती ते नियुक्त झाले पुढे त्यांनी शिस्तेदार मनसप इमान कमिश कमिशनर्स जज्ज आदी पदावरती त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी सरकारची रावबहादूर ही पदवी त्यांना सरकारने यांना देखील राव ही पदवी दिली होती त्यानंतर भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला शतपत्रे म्हणतात तर लक्ष्मीज्ञान गीतातत्व जातीभेद भरतखंडपर्व भिक्षुक लंकेचा इतिहास ऐतिहासिक एत्यास, गोष्टी पाणीपतची लढाई कलियुग आदी ग्रंथांचे लेखन हे यांनी केलेलं होतं गोपाळहरी देशमुख म्हणजेच की लोकहितवादी यांनी याचं लेखन केलेलं आहे तर त्यांनी पहा सामाजिक एक समाज जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याचा आग्रह त्यांनी धरला म्हणूनच त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक मानतात ते व्यवहारवादी होते समाजाची प्रगती होण्यासाठी इंग्रजी विद्या त्यासोबतच भौतिकशास्त्राचे ज्ञान आणि आधुनिक उद्योगधंदे यांचा त्यांनी आग्रह धरला होता तसेच समाजाच्या दुःखाचा शेवट होईल अशी त्यांची धारणा होती लोकहितवादी हे शास्त्रसूत्र शास्त्रशुद्ध विचारांचे प्रवर्तक ते होते नऊ ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला तर लोकहितवादींच्या बाबतीत आणखीन सांगायचं झालं तर त्यांनी पहा की त्यांच्याबाबतचं एक विधान होतं नासी इनामदार यांचं की ते म्हटले होते की पेशवाईच्या असतानंतर संधिकाळात व संक्रमणावस्थेत जी वैचारिक क्रांती या भागात इत्या या भागामध्ये झाली तिचे नेतेपद हे लोकहितवादींना बहाल करण्यास प्रत्यवाय नाही इंग्रजी काळातील बुद्धिवादी नेता असे त्यांचे वर्णन करावे लागेल असं कोण म्हटलं होतं नासी इनामदार आमदार त्यानंतर पुढचे समाजसुधारक असतील ते म्हणजे भाऊदाजी लाड आता भाऊदाजी लाड हे मूळ गोव्यातील पेडणे घराण्यातील पेडणे तालुक्यातील सॉरी परसे या गावचे ते रहिवासी होते मूळ नाव त्यांचं काय होतं तर रामचंद्र विठ्ठल लाड त्यांचा जन्म झाला होता अठराशे चोवीसमध्ये मांजरी येथे त्यांचा जन्म झाला होता म्हणजेच कधी सात सप्टेंबर अठराशे चोवीस रोजी गोव्यातील मांजरे येथे त्यांचा जन्म झाला होता त्यानंतर ते दोन वर्ष एल पी त्यानंतर त्यांनी पा उद्योगधंद्यासाठी लाड कुटुंब हे मुंबईस आले येथे भाऊदाजींचे पदवीपर्यंत शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण झालं त्यांनी त्यानंतर दोन वर्ष एल्पी सिस्टनमध्ये विज्ञानाचे शिक्षक होते अठराशे पंचेळीसमध्ये मुंबईमध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची त्यांनी स्थापना केली आणि अठराशे एकावन्नमध्ये वैद्यकीय पदवी त्यांनी संपादन केली होती त्यांना कुष्ठरोगावरती एक चांगले औषध शोधून काढण्या त्यांना धन्वंतरी म्हणून देखील ओळखले जाते त्यांनी ज्ञानप्रसारक सभेमध्ये शिक्षण प्रसार व सामाजिक जागृती करण्याचे प्रयत्न केले मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये त्यांचा खूप चांगला पुढाकार आहे त्यानंतर विधवा विवाहाचा विधवा विवाहाचा पुरस्कार त्यांनी केला त्यांनी जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने अठराशे बावन्नमध्ये बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केली आणि भारतातील राजकीय स्वरूपाची ही पहिलीच संघटना होती त्यानंतर लायसन्स बिलाचा व्यापार व व्यवसायावर विपरीत परिणाम होईल म्हणून भाऊदाजी लाड यांनी त्याला विरोध केला होता सामाजिक व राजकीय समस्या सोडवण्यासाठी संघटनात्मक सनदशीर मार्गाने त्यांचा मार्गाचा त्यांनी पुरस्कार केला आणि एकतीस मे स अठराशे चौऱ्याहत्तर रोजी भाऊदाजी लाड यांचा मृत्यू झाला होता तर भाऊला दाजी लाडे यांच्याविषयी आता पहा की त्यांनी काय केलं ब्रिटिश आमदानी त्यांनी भारतीय समानतेची वागणूक मिळवण्यासाठी खूप चांगला संघर्ष केला अठराशे बावन्न साली त्यांनी सुरू झालेल्या बॉम्बी बॉम्बे असोसिएशनचे पहिले ते चिटणीस होते आणि अठराशे पंचेचाळीस साली त्यांनी स्टुडंट लिटरेरी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली त्यांचं वाङ्मय पा आणि ऐतिहासिक कार्य काय होतं की जैन धर्मांची परंपरा असेल जैन पट्टावतीची कलानुक्रम असेल किंवा हेमाद्रीचा काल असेल इत्यादीबाबत त्यांनी संशोधनपर ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत त्यांचे वाङ्मय हे द लिटरेरी रिमेन्स ऑफ बाहुदाजी या नावाने प्रकाशित झालेलं आहे तर त्यांच्याबाबत काही महत्त्वाचे उद उद्गार देखील आहेत तर ते असे सांगता येतील की त्यांच्याबाबतचे उद्गार त्यांनी पहा की गत्रे माडखोलकर म्हणाले होते की भाऊ दाजी हे नुसते सनदशीर राजकीय चळवळीचे प्रवर्तक आणि प्रवक्ते नव्हते तर त्यांनी भारतीय स्वातंत्र्याचे आद्यदृष्टे आणि उद्घोषकही होते त्यानंतर रा न्यायमूर्ती राणाडे यांच्याविषयी म्हणाले होते की राणे काय म्हणाले की त्यांच्या मनाची सार्वजनिक चळवळीकडे प्रवृत्ती घेण्यास डॉक्टर लाड दादाभाई वगैरे थोर समाजसुधारकांची प्रत्यक्ष उदाहरणेच कारणीभूत ठरली डॉक्टर लाड यांनी इंग्रजी राजवटीच्या काळामध्ये एक गतिहीन समाजाला जागृत करण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केलेले असे उद्गार न्यायमूर्ती राणा यांनी काढले होते त्यानंतर आपण पुढचे समाजसुधारक अभ्यासात आहोत ते म्हणजे की भाऊ महाजन तर भाऊ महाजन यांच्याविषयीची माहिती पहा की भाऊ महाजन यांचा जो काळ होता तो अठराशे पंधरा ते अठराशे नव्वद दरम्यान भाऊमाजनचा काळ होता भाऊ महाजन कुंटे त्यांचं नाव होतं त्यांचा जन्म जो आहे तो कुलाबा म्हणजेच की आत्ताचा रायगड जिल्ह्यामध्ये पेन येथे अठराशे पंधरामध्ये झाला आणि बाळशास्त्री जांभेकर त्यांचे वर्गमित्र होते दर्पण व दिग्दर्शनमध्ये भाऊ लेखन केले होते प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केले के धूमकेती व ज्ञानदर्शनमधून सामाजिक विषयावरती त्यांनी लेखन केले त्यांच्या प्रभाकर व या वृत्तपत्रातून लोकहितवादी यांनी शपथपत्रे लिहिली आणि अठराशे नव्वदमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर विष्णूशास्त्री ब्रह्मचारी तर विष्णूशास्त्री ब्रह्मचारी यांचा जो काळ होता तो अठराशे पंचवीस ते अठराशे एक ते एकाहत्तर दरम्यानचा त्यांचा काळ होता त्यांचा जन्म झाला होता रायगड म्हणजे आत्ताचा रायगड आणि पूर्वीचा कुलाबा जिल्ह्यामध्ये शिरवली येथे त्यांचा जन्म झाला त्यांचं नाव होतं विष्णू भिकाजी गोखले असं त्यांचं पूर्ण नाव होतं तर त्यांनी पहा विष्णुभुवांचा ओढा हा धर्मग्रंथ संस्कृत अभ्यासकाकडे होता तर त्यांनी यामध्ये उदात्त मानद मानवतावादी ख्रिश्चन धर्मांच्या धर्मतत्वाच्या आधारे एक सुशिक्षित वर्गाला प्रभावित करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले विष्णू वा ब्रह्मचारी यांनी ख्रिश्चन धर्मप्रसारकांना उत्तर देण्यासाठी मुंबईमध्ये दे जाहीर व्याख्याने देण्यास सुरुवात केली आपल्या व्याख्यानातून त्यांनी वैदिक धर्मावरील अपेक्षांचे आक्षेपांचे खंडन करून वैदिक धर्म जो होता तर तो कसा महान आहे हे लोकांना पठवून दिले आणि याचा युक्तिवाद सडेतोड होत होता तर त्यांनी पहा विष्णुभवांनी एक वर्तमाना वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर त्यांनी दिले होते तर त्यांनी नेहमीच त्याच्यासाठी प्रयत्नशील राहिलेले समाज सुधारण्यासाठी तर त्यांनी पहा की भावार्थ सिंधू असेल वेदोक्त असेल धर्मप्रकाश असेल त्याच्यासोबतच सुखदायक असेल राज सुखदायक राज्य प्र निबंध असेल त्याच्यानंतर सहज स्थितीचा निबंध असेल बोधसागर रहस्य असेल सेतूबंधांनी टीका इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले आणि इसवी सन अठराशे एकाहत्तर म्हणजेच अठरा आट्रा फेब्रुवारी अठराशे एकाहत्तर रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर आहेत आता महात्मा ज्योतिराव फुले तर पहा अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद दरम्यानचा यांचा महात्माजींचा ज्योतिराव फुल्यांचा काळ होता त्याच्यामध्ये बहुजन समाजाला हक्कांची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध लढणारे महामानव महा म्हणजेच की महात्मा ज्योतिबा फुले होत पहा अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे येथे त्यांचा जन्म झाला आणि ज्योतिबा यांच्या आजोबा हे पुण्यामध्ये स्थायिक झाले होते फुलांचा व्यवसाय सुरू केला त्यामुळे त्यांचं पुढे आडनाव फुले पडलं तर त्यांच्या आईचे आड नाव हे चिमनाबाई असे होते अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे येथे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि इसवी सन अठराशे बावन्नमध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली विधवा पुनर्विवाहस चालना दिली त्यातूनच त्यांनी इसवी सन अठराशे चौसष्टमध्ये पुण्यामध्ये एक पुनर्विवाह घडवून आणला आणि विधवा स्त्रियांच्या मुलांना दत्तक घेऊन फुल्यांनी समाजक्रांतीसाठी प्रेरणा दिली त्यांनी पुण्यामध्ये स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिभ्रहाची प्रतिबंध गृहाची स्थापना केली होती त्यांनी स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद हा 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 हौद अस्पृश्यांसाठी त्यांनी खुला केला होता त्यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड या आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटून शिक्षणाअभावी या समाजाची स्थिती पुढील प्रमाणे शब्दामध्ये त्यांनी सांगितली होती ते आपल्याला माहीत आहे सर्वांना की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले एवढा अनर्थ एका अविद्येने केला तर मग त्यांनी पुढे चालून शिक्षण वसतिगृह सिंचन धरणे तलाव विहिरी यासारख्या अनेक उपाय त्यांनी सुचवले होते त्याच्यामध्ये त्यांनी इसवी सन अठराशे अठरामध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवांच्या कार्यक्रमामध्ये महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व म्हणून एक पारंपरिक पोशाखामध्ये उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाराणे मांडले याच कार्यक्रमामध्ये त्यांनी जनतेसाठी शिक्षणाची मागणी केली महात्मा फुले यांनी हंटर कमिशन पुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी महात्मा फुले यांनी केली होती तर त्यांचा मा या महानकारामुळे त्यांनी जनतेचे महात्मा ही पदवी त्यांना जनतेने दिली आणि अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर आहेत सावित्रीबाई फुले इसवी सन अठराशे एकतीस ते अठराशे सत्त्याण्णवमध्ये त्यांचा काल होता तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील हे खंडोजी नेवसे पाटील हे या गावचे पाटील होते त्यानंतर त्यांनी सावित्रीबाईंनी सावित्रीबाईंनी पतीच्या कार्यामध्ये निष्ठेने साथ दिली आणि महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेमध्ये सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कार्य केले महाराष्ट्रातील त्या ते पहिल्या स्त्री शिक्षिका होत सावित्रीबाई फुले सनातनी लोकांना सावित्रीबाईंचे हे कृत्य आवडले नाही त्यांनी सावित्रीबाईंना खूप त्रास दिला महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंध ग्रह आपल्या घरीच सुरू केले या ग्रहातील अनाथ मुलांचे संगोपन सावित्रीबाईंनी केले या अनाथ मुलांच्या माऊली त्या होत्या पहा महान कर्तबगार स्त्रीचा मृत्यू हा प्लेगच्या रोगाच्या सा शुश्रूषा करताना त्यांनी प्लेगची बाधा झाल्यामुळे त्यांना इस इसवी सन दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर आहेत बाबा पदमनजी तर यांचा जो काळ होता तो पहा अठराशे एकतीस ते एकोणीसशे सहा दरम्यान यांचा काळ होता तर त्यांचा जन्म बेळगावमध्ये झाला अठराशे एकतीसमध्ये झाला त्यांचं मूळ आडनाव होतं मुळे हे त्यांचं आडनाव होतं तर त्यांचे घराणे होते ते व्यापाऱ्यासाठी सुरतेमध्ये स्थिरावले आणि त्यांचा जवाहिरांचा व्यापार त्यांचा बाबा पदमंजीचा होता त्यांचे वडील बेळगावमध्ये एका सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळे त्यांचे शिक्षण हे मिशनरी स्कूलमध्ये झाले पुढे त्यांच्या वडिलांची बदली ही मुंबईमध्ये झाली आणि मुंबईमध्ये बदली झाली तेथे ते त्यांनी ते ते इंग्रजी मराठी संस्कृत कन्नड गुजराती अशा भाषांचा अभ्यास केला मुंबईत त्यांनी विल्सन्स फ्री चर्च स्कूलमध्ये शिक्षण घेतले त्याचबरोबर त्यांना ख्रिस्ती धर्माचे शिक्षणही मिळाले ख्रिस्ती धर्मातील मानवतावादामुळे ते ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले परिणामी अठराशे चौपन्नमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता त्यानंतर पहा त्यानंतर त्यांनी बाबा पद्मनजी यांनी ये पुणे येथे आले आणि त्यांनी फ्री चर्च शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी केली पुढे त्यानंतर ते त्यांनी बायबल आणि ट्रस्ट सोसायटीच्या संपादकाचे काम केले त्यांनी त्यांचा मूर्तीपूजा जातीभेदास विरोध होता ते परमहंस सभेचे सक्रिय सदस्य बनले विधवा पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते त्यांनी यमुना पर्यटन या कादंबरीतून स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली सामाजिक व धार्मिक सुधारणांसाठी त्यांची तळमळ होती त्यांनी अरुणोदय हे आत्मचरित्र लिहिले इंग्रजी मराठी व संस्कृत असे मराठी शब्दकोश त्यांनी लिहिले आहेत त्यांचा मृत्यू एकोणीसशे सहामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर आपण पुढचे समाजसुधारक अभ्यासणार आहोत ते म्हणजेच की विष्णूशास्त्री पंडित यांच्याविषयीची माहिती पहा तर विष्णूशास्त्री पंडित जे आहेत त्यांचा काळ होता अठराशे सत्तावीस ते अठराशे शहात्तर स्त्रियांच्या उद्धार धोरणासाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले अशा समाजसुधारकांमध्ये विष्णूशास्त्री पंडित हे एक अग्रणी समाजसुधारक होते विष्णूशास्त्री या पंडित यांचा जन्म जो आहे तो अठराशे सत्तावीसमध्ये सातारा येथे झाला त्यांचे वडील हे परशुराम शास्त्री हे बावदांचे रहिवासी होते वडिलांकडून शास्त्रींना संस्कृत भाषेचे शिक्षण मिळाले इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे ते समता त्या साप्ताहिकाचे ते संपादक होते त्यानंतर विष्णूशास्त्रींनी पुन पुनर्विवाह उत्तेजक मंडळ या सभेची स्थापना केली या सभेमध्ये विधवांच्या प्रश्नांचा त्यांनी वाचा फोडण्याचे काम केले ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विवाह या ग्रंथाचा मराठीमध्ये त्यांनी अनुवाद केला दरम्यान सरकारने त्यांना विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा मंजूर केला आणि त्यांनी आपल्या विचारावरील निष्ठा एका विधवेशी विवाह करून प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केली त्यानंतर त्यांनी ब्राह्मण कन्या विवाह विचार पुरुषसुक्त पुरु व्याख्या विधवा विवाह हिंदुस्थानांचा इतिहास तुकारामबाबांच्या अभंगांची गाथा संस्कृत व धातुकोश इंग्रजी व मराठी कोश हे त्यांचे निवडक ग्रंथ आहेत विष्णूशास्त्री पंडित यांचा जन्म जो आहे त्यांचा मृत्यू हा इसवी सन अठराशे शहात्तरमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर आहेत सार्वजनिक काका म्हणजेच की वासुदेव गणेश जोशी सार्वजनिक सभेचे मुख्य संस्थापक आणि आधारस्तंभ म्हणून सार्वजनिक काकांची ओळख आहे त्यांचं नाव आहे होतं वासुदेव गणेश जोशी यांचा जन्म झाला नऊ एप्रिल अठराशे अठरा रोजी साताऱ्यामध्ये त्यांचा जन्म झाला नोकरीनिमित्त ते पुण्यासले त्यांनी वकिलाचा व्यवसाय सुरू केला आणि वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र सरकारच्या दबावामुळे कोणीही घेत नव्हते मात्र त्यांनी उमदेने उमेदने ते सार्वजनिक काकांनी वकीलपत्र हाती घेतले होते त्यानंतर भारतामध्ये राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी पुणे येथे सनतशीर मार्गाने कार्य करणारी सार्वजनिक सभा हे औंचे श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली अठराशे सत्तरमध्ये स्थापन झाली न्यायमूर्ती रानाडे व सार्वजनिक काका यांनी साब सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूप त्यांनी दिले होते सार्वजनिक काकांनी सार्वजनिक सभेमार्फत पहा की दुष्काळग्रस्त लोकांना एक भरीव मदत दिली होती भरीव मदत दिली त्यांनी ब्रिटिश साम्राज्ञीकडे भारतीयांना सामाजिक व राजकीय दर्जा द्यावा त्यासोबत स्वावलंबी बनवणारे शिक्षण द्यावे राजकीय शिक्षण द्यावे अशी मागणी केली आणि देशाच्या उन्नतीसाठी लघु आग्रह त्यांनी धरला त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला जो आजही केला जात आहे स्वदेशीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांची त्यांनी बरेच प्रयत्न केले ठिकठिकाणी स्वदेशी मालांची दुकाने काढली वृत्तपत्रे स्वातंत्र्याचे ते पुरस्कृते होते हिंदू धर्मातील जातीभेदाला त्यांचा जास्त विरोध होता पंचवीस जुलै अठराशे ऐंशी रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर आता पुढचे समाजसूत्रक आपण पाहत आहोत म्हणजे डॉक्टर रागो भंडारकर यांचा काळ होता इसवी सन अठराशे तीस ते एकोणीसशे पंचवीस या दरम्यानचा त्यांचा काळ होता प्रार्थना प्रार्थना सभेच्या स्थापनेमध्ये रागो भांडारकर असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ते परिचित आहेत रामकृष्ण गोपाळ भांडारकर भांडारकर यांचं जन्म जो आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे त्यांचा जन्म सहा जुलै अठराशे सदोतीस रोजी त्यांचा जर जन्म झाला त्यांचं आडनाव नाव पत्के असं होतं तर पूर्वज हे खनिजामध्ये अधिकारी असल्यामुळे त्यांनी खजिन्यात अधिकारी असल्यामुळे त्यांनी भांडारकर असे त्यांचे नाव उपनाव मिळाले आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी एम ए पदवीची एम एची पदवी संपादन केली जर्मन विद्यापीठाची त्यांनी पी एच डी मिळवलेली आहे संस्कृत भाषेचे पंडित आहेत हिंदू धर्मातील मूर्तीपूजा त्याच्यानंतर अवतार कल्पना भाऊ देवतावाद इत्यादी बाबींना भांडारकरांनी विरोध केलेला आहे डॉक्टर भांडारकरांनी बालविवाह प्रतिबंध त्याच्यासोबत विधवा प्र पुनर्विवाह संमती आणि वयाचा कायदा यासारख्या सामाजिक सुधारणांचा आग्रह त्यांनी धरला होता त्यानंतर स्त्री शिक्षण अस्पृश्यता निवारण मद्यपाणबंदी देवदासी प्रथाबंदी इत्यादी सामाजिक सुधारणांचा पुढाकार त्यांनी केला त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला त्यांनी स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणला घडवून आणून त्यांनी या विचाराला कृतीची जोड दिली आणि ते मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य झाले त्यानंतर केंद्रीय लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य होते त्यासोबत भांडारकरांनी इतिहास व प्राचीन संस्कृती या संशोधन करून एक विपुल लेखन केले आर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन वैष्णवविझम त्यानंतर शैवविजम अँड अदर मायनर रिलिजन्स हिस्ट्री ऑफ इंडिया इत्यादी विपुल ग्रंथसंपदा त्यांनी केलेली आहे डॉक्टर राघव भंडारकरांचा मृत्यू जो आहे तो चोवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर पुढचे समाजसूत्रक आहेत ते म्हणजे बेहरामजी मलबारी तर बेहरामजी मलबारी यांचा काळ होता तो अठराशे त्रेपन्न ते एकोणीसशे बारा हा दरम्यानचा त्यांचा काळ होता बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक आणि विधवा पुनर्विवाह पद्धतीचे समर्थक हे समाजातील दुर्बल घटकांचे कैवारी म्हणून बेहिरामजी मलबारी यांना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचं स्थान होतं गुजरातमधील बडोदा येथे त्यांचा बेहरामजी मलबारी यांचा जन्म अठराशे त्रेपन्नमध्ये पारशी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला शिक्षण इंग्रजी मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये पूर्ण झाले त्यानंतर अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांनी काही टिप्पणीही संदर्भात केली होती की बालविवाहाच्या प्रथेला विरोध करण्यासाठी यामध्ये पहा की समाजातील विधवांचे प्रश्न आणि अकाली प्राप्त होणारी वैविध्य याला बालविवाह पद्धतीत जबाबदार आहे हे त्यांचे विचार त्यांनी समाजासमोर त्यांनी मांडले होते तर बालविवाह पद्धतीच्या निर्मूलनासाठी त्यांनी बालविवाहाचे अनिष्ट परिणाम न स्पष्ट करणारे पाठशाली अभ्यासक्रमामध्ये घ्यावेत विधवांना पुनर्विवाहाचा हक्क असावा सोबतच विधवा विवाहाचे पौरात्य करणाऱ्यांना वाळेत टाकले जावे टाकले जात असे त्यास बंदी करावी इत्यादी मागण्या त्यांनी शासनाकडे केल्या होत्या त्यांनी इंडियन स्पेक्टॅक्टर हे साप्ताहिक सुरू केले आणि दादाभाई नवरोजी यांच्या व्हॉईस ऑफ इंडिया व्हॉइस ऑफ इंडिया या नियतकालकामध्ये त्यांनी लेखन केले होते तर पहा त्यांनी दयाराम गिडूमल यांच्या मदतीने सेवा सदन ही संस्था स्थापन केली गुजरात अँड गुजरातीच त्याच्यासोबत नीती विनोद बालविवाह व महिलावरील सक्तीचे लागण्यात आलेले वैविध्य काही टिप्पणी इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले बेहरामजी मलबारी यांचा जो मृत्यू आहे तो इसवी सन एकोणीसशे बारामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर आपण पाहूया गो ग आगरकर तर गो ग आगरकर हे जे आहेत ते गोपाळ गणेश आगरकर त्यांचा काळ होता अठराशे छप्पन्न ते अठराशे पंच्याण्णव या दरम्यानचा त्यांचा काळ होता तर ते एक स्वातंत्र्य व वा वाद्यांचा प्रामाण्यांचा बुद्धिप्रामाण्यांचे पुरस्कार करणारे ते समाजसोधारक होते त्यांचा जन्म कराडजवळील पहा आपल्या कराडजवळील टेंबू येथे इसवी सन चौदा जुलै अठराशे छप्पन्नमध्ये त्यांचा जन्म झाला तर त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण कराड रत्नागिरी अकोला या ठिकाणी केले अठराशे पंच्याहत्तरमध्ये त्यांनी मॅट्रिक परीक्षा पास केली पुण्यामध्ये एम ए पर्यंतचे शिक्षण घेतले शास्त्रीचे पुळकारांक त्याच्यासोबत लोकमान्य टिळक यांच्या मदतीने त्यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली पुढे टिळकांच्या मदतीने त्यांनी केसरी व मराठा ही इंग्रजी वृत्तपत्रे सुरू केली तर केसरी जे वृत्तपत्र होतं ते मराठीमध्ये होतं आणि मराठा वृत्तपत्र होते ते इंग्रजीमध्ये येत असायचं तर केसरीचे संपादक आगरकर होते लोकमान्य टिळक इतरांच्या सेवेमध्ये समवेत त्यांनी आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली या संस्थेच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज सुरू करण्यात आले आणि त्याचे ते कॉ त्या कॉलेजचे ते, ते प्रिन्सिपल होते आगरकरांनी केसरी सोडून सुधारक हे उत्तरपत्र लोकजागृतीसाठी सुरू केले होते त्यानंतर आगरकरांनी त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरला व्यक्तीच्या विकासाला विचार व्यवसाय विवाह स्वातंत्र्य असले पाहिजे असे त्यांचे प्रतिपादन होते त्यानंतर बालविवाह जातीभेद केशवपन धर्माच्या नावावरती चाललेल्या गैरप्रकारांना त्यांनी विरोध केला त्यांनी अज्ञान अंधश्रद्धा पहा त्यांनी अज्ञान अंधश्रद्धा दांभिकता याला विरोध केला केसरीतील निवडक निबंध समाजसुधारकातील वेचक लेख वाक्यमीमांसा वाक्यांचे पृत्तकरण इत्यादी ग्रंथांचे त्यांनी लेखन केले समाज परिवर्तनाच्या चळवळीतील अवहेलनेला सहन करण्याची तयारी असणारे आगरकर एक श्रेष्ठ समाजसुधारक होते त्यांनी आगरकरांचा मृत्यू जो आहे तो सतरा जून अठराशे पंच्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर पुढे आहेत त्या म्हणजे पंडिता रमाबाई पहा अठराशे अठरा ते एकोणीसशे बावीस हा त्यांचा काळ होता तर पंडिता रमाबाई या ज्या आहेत त्या एक यांनी बुद्धिमत्ता व कर्तबगारीच्या जोरावरती महाराष्ट्रामध्ये अलौकिक कार्य केलेलं आहे त्यांचा जन्म कर्नाटकात कर्नाटकातील एक मंगळूर जिल्ह्यामध्ये गंगामूळ या गावी त्यांचा जन्म झाला त्यांचा जन्म जो आहे तो तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी त्यांचा जन्म झाला त्यांचे आडनाव आहे डोंगरे असं होतं तर त्यांचे वडील हे प्राचीन हिंदू शास्त्रांचे एक चांगले शिक्षक होते सोळाव्या वर्षी त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू पावला आणि परक्या झालेल्या पंडिता रामाबाई व बंधू श्रीनिवास यांनी तीर्थयात्रेला जाण्याचा जा निर्धार केला आणि सहा वर्षाच्या भ्रमणा भारत भ्रमणानंतर ते कलकत्ता येथे दाखल झाले तेथे त्यांनी आपल्या पांडित्याने व संस्कृत ज्ञानाच्या आधारे लोकांना हक्क केले होते लोकांनी त्यांना सरस्वती व पंडिता या पदव्या देऊन गौरवले त्यानंतर पुढे चालून त्या पुण्यामध्ये आल्या त्यांनी स्त्रियांच्या स्थितीबद्दलची जागृती करण्यासाठी आर्य महिला समाजाची स्थापना केली ती अठराशे ब्याऐंशीमध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली त्यानंतर हर हट्टर कमिशन पुढे त्यांनी साक्ष देताना स्त्री शिक्षणासाठी आग्रह धरला ख्रिश्चन धर्मातील सेवाभावी वृत्ती व मानवतावादी विचारांमुळे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता त्यानंतर पंडिता रामाबाईंनी पहा की स्त्रियांसाठी केलेले एक महत्त्वाचे कार्य म्हणजेच की शारदा सदनची त्यांनी स्थापना केली तर ती अठराशे एकोणनव्वदमध्ये त्यांनी मुंबईमध्ये या संस्थेची स्थापना केली आणि निरश्रित त्याच्यानंतर विधवा अनाथ स्त्रियांच्या राहण्याची भोजनाची मोफत व्यवस्था इथे करण्यात आली होती अठराशे नव्वदमध्ये त्यांनी या संस्थेचे पुण्याला एक स्थलांतर करण्यात आले तेथे ही संस्था नावारोपाला आली आणि त्यानंतर शारदा सदनचा सल्लागार मंडळामध्ये न्यायमूर्ती रानडे न्यायमूर्ती तेलंग डॉक्टर भांडारकर यासारख्या थोर व्यक्ती होत्या तर पंडिता रामाबाईंनी नंतर केडगाव येथे मुक्ती सदन नावाची संस्था सुरू केली अनाथ व विधवा स्त्रियांच्या शिक्षणाची निवासाची आणि भोजनाची सोय या ठिकाणी केली गेली के अठराशे सत्तावन्नच्या दुष्काळाच्या वेळी जनतेला त्यांच्या मदतीचा हात दिला होता त्यांनी तर त्यांनी लिहिलेले ले बायबलचे मराठी भाषांतर स्त्रीनि स्त्री, स्त्री धर्मनीती दिहाय कास्ट हिंदू वुमन इत्यादी ग्रंथ एक उल्लेखनीय ग्रंथ आहेत तर पंडिता रामाबाईंचा जो मृत्यू आहे तो पाच एप्रिल एकोणीसशे बावीस रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा काळ होता अठराशे बेचाळीस ते एकोणीसशे एक तर अठराशे बेचाळीस ते एकोणीसशे एकमध्ये पहा की रानडे यांचं म्हणजे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक अग्रणी म्हणून नामा न्यायमूर्ती रानडे यांना मानले जाते महाविंद महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस रोजी त्यांचा जन्म झाला होता तर रानडे यांनी पहा की त्यांचे प्राथमिक शिक्षण जे आहे ते कोल्हापुरामध्ये झाले होते मुंबईमध्ये तेथे पुढे ते आले शिक्षणासाठी आले कायद्याचा अभ्यास त्यांनी केला एल पिस्टन कॉलेजमध्ये इंग्रज इंग्रजी व इतिहास विषयाचे ते प्राध्यापक झाले पुढे न्यायाधीश म्हणून पुण्यामध्ये आले तेथे त्यांचा अनेक सामाजिक संस्थांचे संबंध आला ते कायदे मंडळाचे सदस्यही झाले त्यानंतर पुढे त्यांनी समाजव्यवस्थेमध्ये दोष दूर शिवाय लोकांमध्ये नैतिक मूल्यांचा विकास होणार नाही असे त्यांचं एक परखड आणि स्पष्ट मत होतं त्यानंतर समाजनीतीची समाजाची उन्नती व्हायची असेल तर सत्सत विविध बुद्धी समता न्याय बंधुभाव या तत्वावरती आधारित समाज रचना निर्माण करणे गरजेचे आहे असे त्यांचे मत होते समाज सुधारणेसाठी शासनानेही कायदे करणे गरजेचे आहे असा त्यांचा आग्रह होता तर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली हिंदू धर्मातील जो दोष दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि या प्रार्थना सभेमार्फत त्यांनी तो प्रयत्न केला होता त्या तर मुंबई येथे त्यांनी एक तेंग विधवा विवाह घडवून आणला आणि सोळा जानेवारी एकोणीसशे एक रोजी महादेव गोविंद रानडे यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर पहा की महाराष्ट्रातील एक धार्मिक सुधारणा चळवळी आल्या त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहत होतो म्हणजे की प्रार्थना समाज आता प्रार्थना सभेची स्थापना एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट रोजी जी स्थापना झाली होती दादोबा पांडुरंग तरकडकर असतील डा डॉक्टर आत्माराम पांडुरंग असतील वामनाबाजी मोडक असतील भाऊ महाजन इत्यादींनी एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट रोजी मुंबई येथे प्रार्थना सभेची स्थापना केली होती पुढील काळामध्ये या समाजामध्ये वा आ मोडक न्यायमूर्ती चंदावरकर न्यायमूर्ती महाविंद महादेव गोविंद रानडे डॉक्टर राघो भंडारकर इत्यादी विचारवंत या समाजामध्ये स्थाब स्थाम सामील झाले आणि त्यांनी एक याच प्रार्थना समाजामार्फत एक सुबोध पत्रिका सुरू केली मुंबईतील गिरगाव सुविभागात या समाजाने स्वतःची इमारत बांधलेली आहे तर या प्रार्थना समाजाची काही तत्वं आहेत का तर याच्यामध्ये परमेश्वर एकच आहे हे त्यांचं सर्वात महत्त्वाचं तत्व होतं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की सत्य सदाचार भक्ती हे परमेश्वराच्या उपासनाचे म्हणजे उ उपासनेचे खरे मार्ग आहेत त्यानंतर परमेश्वराच्या प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते मूर्तीपूजा परमेश्वराला मान्य नाही परमेश्वर अवतार घेत नाही तसेच परमेश्वराने कोणतेही धर्मग्रंथ लिहिलेले नाहीत सर्व माणसे हे परमेश्वराचे लेकर आहेत म्हणून सर्वांनी एकमेकांशी बंधुभावाच्या म्हणजेच की बंधुत्वाच्या भावनेने त्यांनी वाकलं पाहिजे तर प्रार्थना समाजाचं नेमकं कार्य काय होतं तर प्रार्थना समाज ही अस्पृश्यता निवारण विधवा पुनर्विवाह स्त्री शिक्षण बालविवाह विरोध विधवांचे केशोपन त्यानंतर इत्यादींच्या बाबतीमध्ये भरीव काम या समाजाने केलेलं आहे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करणारी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती नामदार गोखले यांनी देशसेवेसाठी निर्भय कार्यकर्ते निर्माण होण्यासाठी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी त्याचा म्हणजेच की भारतसेवक समाजाची स्थापना केली त्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्य उन्नतीसाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रम सुरू करण्यात आलं मजुरांच्या मुंबईतील रात्रशाळा सुरू केल्या आर्य महिला समाज ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था त्यांनी स्थापन केली होती त्यानंतर पहा असे करून त्यांनी सुद्धा समाज हे असे करूनसुद्धा हा समाज हिंदू धर्मियांना आपल्या कार्यामध्ये समावून घेऊ शकला नाही कारण या समाजाच्या अनुयांच्या कृतीमध्ये या समाजांच्या अनुयांच्या जी कृती होती त्या कृतीतून व वर्तनातून ही विसंगती दिसून आली कारण या समाजाने ब्रिटिश सत्तेचे समर्थन केलेले होते या समाजाचे नेते हे बुद्धिजीवी व विचारवंत होते त्यांनी परंतु त्यांनी समाजाशी जवळीक सत्ता आली त्यांना ज समाजाशी एक जवळीक सत्ता आलेली नाही तर त्यानंतर आता पुढचा समाज आपण पाहूया तो म्हणजेच की आर्य समाज पहा आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी याची स्थापना केली स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म जो आहे तो इसवी सन वीस सप्टेंबर अठराशे चोवीस रोजी त्यांचा गुजरातमधील मोरवी संस्थानातील टंकारा येथे त्यांचा जन्म झाला त्यांचे मूळ गाव होते सॉरी मूळ नाव होते मूळ शंकर कर्णदास तिवारी तर आर्य समाजाची स्थापना जी आहे ती अठराशे पंचेचाळीसमध्ये त्यांनी आपल्या घराचा त्याग करून केली होती वैदिक धर्माचे पुनर्जीवन करण्यासाठी आणि प्राचीन वैदिक धर्म संस्कृती व तत्वज्ञान यांच्या प्रसारासाठी त्यांनी इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली आर्य समाजाची स्थापना महाराष्ट्रात झाली असली तरी उत्तर भारत व या समाजाचे कार्य फार मोठे आहे तर या समाजाला मूर्तीपूजा करू नका जातीभेद मानू नका वेदांचे अध्ययन करण्याचा सर्वांनी अधिकार आहे त्यांनी समप्रमाण पटवून दिले मात्र पुण्यातील जे सनातनी होते त्यांना स्वामींचे विचार मान्य नव्हते त्यांनी स्वामींना फार मोठा विरोध केला परिणामी स्वामींनी महाराष्ट्राच्या बाहेर लाहोर येथे आर्य समाजाची शाखा सुरू केली आणि पुढील काळामध्ये लाहोर हेच या आर्य समाजाचे प्रमुख केंद्र बनले तर या आर्य समाजाची प्रमुख तत्त्व पा त्याच्यामध्ये परमेश्वर हा सच्चिदानंद स्वरूप असून तो अनादी अनंत निराकार सर्वसाक्षी सर्व शक्तिमान व दयाळू आहे तोच सर्व विश्वाचा निर्माता व पालन करता आहे वेद हे ईश्वरनिर्मिती आहेत आणि वेद हे सर्व ज्ञानाचे भंडार आहे परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान वेदातून प्राप्त होते प्रत्येक व्यक्तीने नियत नीति नियमांना अनुसरून चांगल्या वाईटाचा विचार करावा आणि सद्गुणांचे संगोपन व संवर्धन करावे मानवजातीची भौतिक आध्यात्मिक व सामाजिक उन्नती करून मानवाचे कल्याण साधावे हाच आर्य समाजाचा मूळ उद्देश होता नंतर आर्य समाजाची काही कार्य देखील आपण आता पाहूयात तर त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा केलं की शुद्धीकरण चळवळ केली म्हणजेच की आर्य समाजाने हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्यांना शुद्ध करून परत स्वधर्मात घेण्याचे काम आर्य समाजाने केले शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी पहा दयानंद अँग्लो वैद्यकीय स्कूल ची स्थापना केली ते करून त्यांनी त्याच्या अनेक ठिकाणी शाखा सुरू केल्या त्या ते, त्यांनी ते, इंग्रजीबरोबरच वैदिक धर्माचे शिक्षण दिले या समाजाचे प्रचारक स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वार येथे गुरुकुल पद्धतीने धार्मिक शिक्षण देण्यासाठी सुरुवात केली मुंबई सोलापूर कोल्हापूर येथे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय चालवली गेली स्त्री शिक्षणाची सुरुवात केली बालविवाह पद्धतीला विरोध केला आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन दिले अनाथ व विधवांच्या आश्रमांची सोय केली भारतीय स्वातंत्र्य चळवळीस त्यांनी अनुकूल अशी पार्श्वभूमी तयार केली आणि इसवी सन तीस ऑक्टोबर अठराशे ते त्र्याऐंशीमध्ये ते, मध्ये अठराशे त्र्याऐंशी रोजी त्यांचा म्हणजेच की स्वामी दयानंद सरस्वती यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर पहा सत्यशोधक समाजाची स्थापना झाली महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांनी महात्मा फुले यांनी सामाजिक सुधारणा चळवळीसाठी एक व्यापक रूप देण्यासाठी शुद्र व अतिशुद्रांची सर्वांगीण स्थिती सुधारण्यासाठी त्यांचा ग्रामीण भागामध्ये प्रचार करण्यासाठी सत्यशोधक समाजाची चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी स्थापना केली होती बहुजन समाज म्हणजेच की बहुजन समाजास धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे सत्यशोधक समाजाचे प्रमुख उद्दिष्ट होते ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म शेतकऱ्यांचा असूड इत्यादी महात्मा फुले यांच्या ग्रंथामध्ये सत्यशोधक समाजाच्या उद्दिष्टांची चर्चा केली गेली आहे आता सत्यशोधक समाजाची देखील काही पाहूया त्याच्यामध्ये ईश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे त्यानंतर सर्व माणसं एकाच परमेश्वराचे लेखरे आहेत आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थींची जरूर नसते त्याचप्रमाणे परमेश्वरांची प्रार्थना करण्यासाठी पुरोहितांची गरज नाही असं या समाजाचं तत्त्व होतं मानवाला जातीमुळे नव्हे तर गुणांमुळे श्रेष्ठत्व प्राप्त होते तर कीर्तने प्रवचने पोवाडे अशा माध्यमातून सामाजिक अनिष्ट चालीवरती जहरी टीका केली गेली यामुळे समाज परिवर्तन झपाट्याने होऊ लागले आणि सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी कृष्णराव भालेकर यांनी दिनबंधू हे साप्ताहिक त्यांनी चालवले होते नंतर पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित दलित उद्धारासाठीचे प्रेरणा हे महात्मा फुलांच्या कार्यातूनच घेतलेले आहे सत्यशोधक समाजाच्या रूपाने त्यांनी समाजापुढे मानवतावादी हा धर्म निर्माण केला होता त्यानंतर पुढे पा सामाजिक परिषद तर ही जी सामाजिक परिषद आहे ती रायमूर्ती रानडे यांनी संघटनेच्या स्थापनेसाठी फार परिश्रम घेतले होते सामाजिक प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी एक स्वतंत्र संघटना असावी अशा एक मतप्रवाह निर्माण झाला आणि त्या त्याच अनुषंगाने अठराशे सदुसष्ट साली सॉरी अठराशे सत्त्याऐंशी सा साली राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनानंतर सामाजिक परिषद भरवण्यात आली देशातील लोकांचे लक्ष सामाजिक प्रश्नांकडे वेधून घेणे आणि समाज सुधारणेच्या कार्याला गती देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता सोबतच बालविवाह विधवा स्त्रियांची स्थिती केशवपन अस्पृश्यता इत्यादी अनिष्ट चालीरीतीवरती चर्चा करून उपाय सुचवण्यावर या परिषदेमध्ये भर दिला गेला जात होता त्यानंतर सामाजिक परिषद ही एक स्वतंत्र कार्य करणारी संघटना होती मात्र काँग्रेसमधील सनातनी जे लोक होते त्या लोकांचा तिला विरोध होता त्यामुळे या परिषदेला काँग्रेस अंतर्गत संघर्षाचे स्वरूप या परिषदेला प्राप्त झाले आणि या परिषदेला हे स्वरूप प्राप्त झाल्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांनी हा जो वाद हो तो मंट, मंट ते ते होता तो चव्हाट्यावर येऊ नये म्हणून या परिषदेच्या अधिवेशने काँग्रेसच्या मंडपात घेणार नाही असे त्यांनी पुढे चालून जाहीर केले होते आता यानंतर पाहूया आपण महाराष्ट्रातील जे स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचं जे योगदान आहे ते त्याचा काळ होता तो पहिला आपण अभ्यासतो आहे अठराशे अठरा ते अठराशे पंच्याऐंशी या दरम्यानचा जो काळ होता याच काळातील हे स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचं नेमकं योगदान कसं होतं पहा त्याचे आता थोडक्यात पाहूया की त्याच्यामध्ये पा त्याची पार्श्वभूमी होते असे की तीन जून सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या उद्धामध्ये बंगालच्या नावाबाचा पराभव करून ब्रिटिशांनी बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला होता माउंट स्टुअर्ट एल्पिस्टनची या भागाचा एक कमिश्नर म्हणून त्याची नियुक्ती झाली होती आणि त्याने महाराष्ट्रामध्ये लोकांच्या रीतिरिवाजांना धक्का न लावता प्रशासनाची घडी बसवली शेतीसाठी पारंपरिक रहितवारी पद्धती ही माउंट स्टुअर्ट एल्पेस्टनने लागू केली होती तर ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या आंदोलनाची काही कारणं त्याच्यामध्ये पुढे आली त्याच्यामध्ये प्रकर्षाने आपण पाहू शकतो की ईस्ट इंडिया कंपनी जी होती त्या कंपनीचे धोरण आणि शोषणाच्या तत्वावरती आधारित होते परिणामी कर जास्त प्रमाणामध्ये आकारले जाऊ लागले आणि हे कर जास्त आकारले जाऊ लागल्यामुळे त्याच्यामध्ये भारतीयांच्या मनामध्ये एक असंतोष त्यामुळे निर्माण झाला आणि ब्रिटिशांनी भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करून सामाजिक रूढी प्रथा परंपरा अंधश्रद्धा मूर्तीपूजा इत्यादीबाबत टीकास्त्र सुरू केले परिणामी भारतीय जनतेने ब्रिटिशाच्या विरोधामध्ये उठाव करण्यासाठी सुरुवात केली तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आले ते म्हणजे रामोशी कोळे आणि भिल्ल यांचे उठाव झाले त्याच्यातले आपण पहिले आपण अभ्यासूयात की म्हणजे उमाजी नाईक यांचा झालेला पहिला उठाव तर उमाजी नाईकांविषयी पहा तर उमाजी नाईक हे एक रामोशी होते आणि स्वतःला रामवंशी समजत आणि शरीराने बळकट उंच पुरे बंदेसूद त्याच्यानंतर राकट असेही रामोशी होते तर त्यांनी पहा की निजामांच्या प्रदेशातील शेरापूरच्या राजस्ते आपला प्रमुख मानत आणि ते आपल्या नावापुढे नाईक अशी संज्ञा लावत पुणे प्रांतामध्ये रामोशांमध्ये चव्हाण व जादो अशा दोन आडनावांचे लोक दिसतात तर रामोशी लोक हे शेती पशुपालन किल्ल्याचा बंदोबस्त त्यानंतर मोठ्या वाड्यावरती पहारेकरी इत्यादी कामे ते करत असेल किल्ल्याच्या रक्षणाच्या बदल्यामध्ये ठराविक गावामध्ये ते महसूल गोळा करण्याचा अधिकार त्यांना असे मात्र इंग्रजांच्या राजवटीमध्ये त्यांनी त्यांना कामावरून कमी करण्यात आले आणि त्यांची इ इनामेही जप्त करण्यात आली त्यामुळे लोक दरोडे घालू लागले त्यामुळे ब्रिटिश कायदे ही सुव्यवस्था त्याला धोक्यात आली होती तर उमाजी नाईक तर उमाजी नाईकांचा जन्म जो आहे तो पा उमाजी नाईकांचा जन्म पुरंदरमधील म्हणजे पुणे जिल्ह्यातील पुरंदर जिल तालुका पुरंदर तालुक्यातील ता बिहुरी गाव बिहुरी इथे त्यांचा सतराशे एक्क्याण्णवमध्ये जन्म झाला आणि पुरंदर किल्ल्याचा ते बंदोबस्ताचे काम उमाजी नाईक करत होते तर प्राध्यापक सदाशिव आठल्ले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्मन करताना म्हणतात की उमाजी एकशे बासष्ट सेंटीमीटर उंचीचा मोठ्या टोळ्याचा वर्णाने लालसर होता तो क्रूर नव्हता त्याचा चेहरा सौम्य आणि प्रसन्न वाटे तर अठराशे अठरा साली बोहरजवळील विंग गावामध्ये दरोडा टाकत असताना उमाजींना पकडले गेले त्यांचे एक एक करून मी तुम्हाला पॉईंट्स सांगतो ते लक्षात घ्या त्यानंतर त्यांनी तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असताना उमाजींची ओळख करून घेतली संतू नाईक यांच्या नेतृत्वाखाली भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला तो लुटला अठराशे चोवीस ते अठराशे पंचवीसमध्ये त्यांनी तो खजिना लुटला होता त्यानंतर पहा उमाजींनी पुढे उमाजींकडे रामोशांचे पुढारपण आले पुढे त्यांनी दरोडे टाकले त्याच्यानंतर वाटमाऱ्या केल्या त्यासोबत अठराशे सव्वीसमध्ये इंग्रजांनी उमाजींविरुद्ध पहिला जाहीरनामा काढला शंभर रुपयाचं बक्षीस उमाजे प उमाजेंना पकडणारे नाते शंभर रुपयाचं बक्षीस ठेवलं त्यानंतर मोक्याच्या जागी चौक्या बसवल्या गोडदळ तयार केली उपोप त्याच्यासोबतच त्याचा काही उपयोग झाला नाही तर इंग्रजांनी उमाजीला पकडून देणाऱ्यासाठी असलेले जे बक्षीस आहे ते शंभर रुपयानं बाराशे रुपयापर्यंत बाराश ते बक्षीस वाढवलं होतं तर हे बाराशे रुपये बक्षीस केल्यानंतर आपण पहा की त्याच्यामध्ये उमाजीने स्वतःला राजे म्हणून घ्यायला सुरुवात केली आणि कुठल्याही डोंगरापा डोंगर कपारेमध्ये दरबारात ते दरबार भरवत असे तर गोरगरिबांना दक्षिणा देणे दान देणे अशी मदत ते करत असायचे पुण्याचा कलेक्टर एच डी रॉबर्टसन आणि उमाजी यांनी परस्परांविरोधी जाहीरनामे काढले होते इंग्रजांनी उमाजींच्या बायको व मुलांना पकडून कैद के केल्याने अखेर उमाजीने इंग्रजांपुढे शरणागती पत्करली होती शरणागती पत्करली त्यांनी शरणागती पत्करली आणि इंग्रजांनी त्यांचे गुन्हे जे आहेत ते माफ केले त्यांनी सरकारी नोकरी स्वीकारली पुणे व सातारा या भागामध्ये शांतता टिकवण्यासाठी त्यांनी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आली भोहर संस्थानातील तेरा गावांच्या महसूलावरून त्यांनी त्यांच्या इंग्रजी इंग्रजांशी संकट झाला उमाजेने पुन्हा बंड केले पुन्हा रामोशनच्या टोळ्या तयार केल्या उमाजेला पकडण्याची जबाबदारी कॅम्ब्रेड अलेक्झांडर कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मॅकेन टॉश यांच्यावरती ती जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यानंतर या दोघांवरती ही जबाबदारी टाकली गेली त्याच्यानंतर अठराशे एकतीसमध्ये काय झालं की अठराशे एकतीसमध्ये एक जाहीरनामा काढला आणि उमाजे इनामाची रक्कम जी आहे ना ती दहा हजार रुपयेपर्यंत ती वाढवली आणि चारशे बिघा जमीन त्याला देण्याची घोषणा केली तर ही बातमी पसरवणाऱ्यास पाच हजार रुपये व रोख बातमी आता उमाजी कुठे आहे ही बातमी जर पुरवली तर निसती तर त्यासाठी त्यांना पाच हजार रुपये रोख आणि दोनशे बेगा जमीन देखील देण्याचं घोषित केलं होतं त्यानंतर याच्यामध्ये बातमी पुरवणाऱ्यास एवढी रक्कम त्यानंतर उमाजीच्या जवळचे काही सहकारी काळू नाना हे आमिषाला याच्यामध्ये बळी पडले काळू आणि नाना यांनी विश्वासघाताने उमाजींना पुण्याच्या मुळशीजवळ आळस येथे आणले आणि पंचवीस डिसेंबर अठराशे एकतीस रोजी उमाजीला पकडून इंग्रजांच्या स्वाधीन करण्यात आले आणि त्याला गुन्हेगार ठरवून तीन फेब्रुवारी अठराशे चौतीस रोजी उमाजीला फाशी देण्यात आली त्यानंतर पहा पुढे झाला तो म्हणजे कोळ्यांचे बंड झाले म्हणजे कोळ्यांचे उठाव झाले तर हे कोळ्यांचे जे उठाव होते त्यामध्ये पण पाहूया की कोळ्यांची मुख्यतः वस्ती ही मध्य प्रदेश दक्षिण महाराष्ट्र गुजरात व कोकण या भागामध्ये होती महाराष्ट्रामध्ये कोळ्यांचे साधे कोळी डोंगरी कोळी असे भेद असून सोनकोळी महादेव कोळी इत्यादी पोट भेटवत किल्ल्यांच्या बंदोबस्तामध्ये त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे परंतु राजवटीतील किल्ल्यांची व्यवस्था पूर्णतः बदलली गेल्यामुळे कोळ्यांच्या नोकऱ्या गेल्या आणि शेतीवरती उदरनिर्वाह करावा ला करावा तर इंग्रजांनी जमिनी काढून घेतल्या त्यामुळे कोळ्यांवर एक उपासमारीची पाळी आली त्यामुळे कोळी इंग्रजांच्या विरोधामध्ये गेले कोळ्यांचे उठाव तीन टप्प्यामध्ये झाले पहिला टप्पा जो होता तो अठराशे चोवीसला त्यांचा पहिला टप्पा सुरू झाला अठराशे चोवीसच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी मुंबईच्या भागामध्ये नोटिव नेटिव्ह इन्फंट्री उठाव त्यांनी त्या ठिकाणी केला त्याच्यानंतर पोलीस दलातील कोळी जमातीचा अधिकारी एक रामजी भागडिया हा अत्यंत त्याच्यामुळे नाराज झाला त्यानंतर पहा अठराशे अठ्ठावीस साली एक रामजी भांगडियाच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी उठाव केला हा संघर्ष दोन वर्ष सुरू होता आणि कॅप्टन अलेक्झांडर व मँ मॅकेनटॉश यांनी हा उठाव मोडून काढला त्यानंतर दुसरा टप्पा झाला तो म्हणजे की इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीसला पुण्यात एकदम उठाव केला गेला कोळ्यांनी पुन्हा उठाव करण्यासाठी शस्त्रास्त्रे गोळा केली यावेळी दोन उपोषणे करण्यात आली दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन पुन्हा मराठी राज्याची सत्ता स्थापन झाली तो संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यामध्ये आले तर घोड नदी येथील जे सरकारी खजिन्याला एकशे पन्नास कोळ्यांनी वेडा घातला मात्र रोज या असिस्टंट रोज या असिस्टंट कलेक्टरने उठाव मोडून काढला त्याला यश मिळालं चोपन्न कोळ्यांनी या ठिकाणी त्याला पकडण्यात आलं आणि पुढील पाच वर्ष कोळी शांत रायडे त्यानंतर कोळ्यांच्या उठावांचा तिसरा टप्पा झाला रघू भांगडिया आणि बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे नाशिक नगर परिसरामध्ये या परिसरामध्ये उठाव केला गेला पुणे व सातारा येथे याचं लोण पसरलं अठराशे पंचेचाळीसमध्ये बापू भांगडियाला पकडण्यात आलं त्यामुळे कोळ्यांशी कोळ्यांमधील असंतोष हा पुढे पुढे वाढत गेला त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यानंतर पहा कोळ्यांनी एक लयलुटीचं सूत्र अठराशे पंचेचाळीसला बापू भांगड्याला पकडलं त्यानंतर त्यांनी कोळ्यांनी लयलुटीचं एक लुटालूट करण्याचं सत्र सुरू केलं त्यानंतर उटावाचे लोन हे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पसरले गेलं कॅप्टन झेल याने कोळ्यांच्या संदर्भातील माहिती मिळवण्यास सुरुवात केली आणि अठराशे पन्नासपर्यंत कोळ्यांच्या उटावाचा कायमचा त्याने बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला आणि बंदोबस्त करून टाकला त्यानंतर पहा झाले ते म्हणजे भिल्लांची उटाव तर हे जे भिल्लांचे उटाव होते यामध्येही आपल्याला सांगता येईल की भिल्लांची वस्ती ही आरवली विंध्य सह्याद्री सातपुडा पर्वतरांगामध्ये होती खानदेशामध्ये याची वस्ती जास्त होती बिल्लांची वस्ती खानदेशामध्ये जास्त होती त्यानंतर शेती पशुपालन मासेमारी शिकार हे त्यांचे उपजीविकेचे साधन होते बरडा डागची माऊची वसावा तडवी इत्यादी जाती होत्या आणि पेशवाईच्या अखेरच्या काळामध्ये खानदेशामध्ये माजलेल्या अराजकतेचा फायदा घेत बिल्ल्यांनी अठराशे तीनमध्ये पहा उठाव केला अठराशे तीनमध्ये उठाव केला आणि पेंडारे लोकांचा पाठिंबा मिळवला अठराशे अठरामध्ये आट्रा अजिंठा सातमाळा भागामध्ये उठाव केला कॅप्टन बिग्ज या कलेक्टरने या भागामध्ये उठाव मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले धडकशाही यशस्वी न झाल्यानंतर याने सौम्य धोरण स्वीकारत बिल्लांना पेन्शन देण्यासाठी सुरुवात केली शरण आलेल्या बिल्लांना त्यांनी माफी देण्यासाठी सुरुवात केली त्यानंतर पहा या गोष्टी झाल्यानंतर पुढे चालून मात्र तरीही उठाव काही काळ सुरूच राहिला सातमाळ्याच्या चिल्का याचा समावेश त्याच्यामध्ये होता त्यानंतर त्याने इंग्रजांना हैराण करून सोडले होते कॅप्टन बिग्ज याने त्याला पकडून फाशी दिली त्यानंतर अठराशे बावीसमध्ये पुन्हा हिरा नावाच्या भिल्लाच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला अठराशे पंचवीसमध्ये काय झालं की सेवाराम घिसाडी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उठाव हे सेवारामाच्या उठावास देशी संस्थानिक देशमुख यांचा पाठिंबा मिळत गेला आणि उठावाचे स्वरूप हे अधिकाधिक व्यापक पुढे चालून बनत गेले त्यानंतर लेफ्टनंट ऑट ने सेवारामला पकडले आणि त्याच्यासह त्याच्या साथीदारांनी चे गुन्हे त्यांनी माफ केले आणि त्यांच्या जमिनी त्यांना परत दिल्या बिल्लांचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी सैन्य भरती बंदोबस्ताचे काम आणि सरकारतर्फे बी बी आणि पुरवणे अशी कामे व काही योजना त्याच्या माध्यमातून सुरू केल्या गेल्या तर पहा पुढे इथं म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि आपला महाराष्ट्र तर अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि महाराष्ट्र यासाठी तुम्ही अयत्ता आट, आठवीचा जे आपलं स्टेट बोर्डचं बुक आहे जुनं जुन्या अभ्यासक्रमाचं त्यावरती आपलं लेक्चर झालेलं आहे त्यामध्येही याबाबतचा सविस्तर उल्लेख आलेला आहे तेही तुम्ही लेक्चर तिथून आधीच्या माहितीसाठी अभ्यासू शकता त्याच्यामध्ये पहिले आले ते म्हणजे रंगो बापूजी गुप्ते आता सातारचे छत्रपती सिंह यांचे गेलेलं राज्य परत मिळवण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते यांनी प्रयत्न केले आणि त्यानिमित्ताने त्यांना इंग्लंडला पाठवले होते मात्र होऊन परतावे लागले त्यामुळे अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये त्यांनी भाग घेतला त्यानंतर पहा युरोपमध्ये जे अधिकाऱ्यांना ठार करणे असेल युरोपियन अधिकाऱ्यांना ठार करणे असेल खर्चा सरकारी खजिन्यांची लुटणे असेल कायद्यांची सु सुटका करणे यासाठी भोरपासून बेळगावपर्यंत हिंडून सा मांग रामोशी मोळ कोळी यांना एकत्र करून सैन्य उभारले गेले उठावासाठी कोल्हापूर पंढरपूर फलटण बटारा वाठार बेळगाव कळंबी कराड आरळी देऊर इत्यादी दे ठिकाणी निवडली गेली त्यामध्ये त्यानंतर पुढे चालून इंग्रजांच्या हालचालींचा सुगाव लागल्यानंतर ते भूमिगत झाले आणि कोल्हापूरमधील उठाव झाले कोल्हापूरमधील जे उठाव होते ते अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे पडसाद याच्यावरती अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे पडसाद कोल्हापूरमध्ये उमटलेले दिसले यांचा जो पहिला जो उठाव होता तो एकतीस जुलै अठराशे सत्तावन्नच्या रात्री सत्तावीसाव्या रेजिन्मेंटमधील भारतीय सैनिकांनी यामध्ये पुढाकार घेतला रेजिमेंटचे रेजिनमेंटचे तिजोरी लुटून त्यांनी युरोपियन अधिकाऱ्यांच्या घरावरी हल्ले केले जेकप नावाच्या अधिकाऱ्याने हा उठाव मोडून काढला होता दुसरा उठाव झाला सहा डिसेंबर अठराशे सत्तावन्न रोजी हा उठाव घडून आला आणि कोल्हापूर धारपाड येथे हिंदी शिपायांनी बंडाची योजना आखली मात्र ब्रिटिशांनी सावध होऊन हा उठाव मोडून काढला त्यानंतर पुढे झाले पेठमधील उठाव नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी उठाव केला आणि पेठचा राजा भगवंतराव निळकंठराव यांनी नेतृत्व केले सहा डिसेंबर अठराशे सत्तावन्न रोजी कोळी लोकांनी हरसूलच्या बाजारामध्ये अचानक लूट केली त्यामुळे त्यांना बिल्लांना मदत केली आणि सरकारी खजिना लुटला त्यानंतर ग्लास पूल या अधिकाऱ्यांकडे या अधिकाऱ्यांनी बंड मोडून काढले आणि पेठच्या राजाला फाशी देण्यात आली त्यानंतर पुढचा उठाव झाला तो म्हणजे नगर आणि नासिक येथला न, 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 न नगर नाशिक नगर नगर सत्तावन ना नगर नाशिक नाशिक नगरमधला हा उठाव होता अठराशे सत्तावन्नच्या बंडामध्ये नाशिक नगरमध्ये भिल्लांनी उठाव केला एकवीस जानेवारी अठराशे सत्तावन्न सत्तावन्नला नांदगावला ना ना भिल्ल आणि इंग्रज यांच्यामध्ये सं जोराची एक संघर्ष झाला ते चकमक उडाले आणि ब्रिटिशांनी अनेक बंडखोरांना ठार केले काहींना फाशी व काहींना जन्मठेप देखील दिली गेली त्यानंतर जामखिंडीचे उठाव जामखिंडी संस्थानातील उठाव जो होता जामखिंडीचे राजे होते आप्पासाहेब पटवर्धन हे ते इंग्रजांच्या मर्जीतील होते त्यांनी आपल्या संस्थानातील उठाव होऊ नये म्हणून शस्त्रास्त्रे व दाळूगोरा किल्ल्यास साठवला होता परंतु त्यांच्या हालचालीबाबत इंग्रजांच्या गैरसमज झाला आणि त्यांनी संशयितांना ताब्यात घेतले आणि उठाव होण्यापूर्वीच तेथे बंदोबस्त करण्यात आला त्यानंतर पुढे झाले मुधोळमधील जे बेरेड जमातीचा उठाव मुदळमधील बेरेड जमातीचा उठाव होता तो नागपूर येथे त्यांनी तो उठाव जो आहे ना तो अठराशे सत्तावन्नमध्ये शस्त्रास्त्रबंदी कायदा लागू करून लोकांकडून हत्यारे आपल्याकडे जमा करून घेण्यासाठी इंग्रजांनी इंग्रज सरकारने सुरुवात केली होती मुदोळमधील हुलगडीच्या बेरेडांना हा कायदा मान्य नव्हता कोणीही शस्त्रे जमा करू नयेत असा प्रचार त्यांनी सुरू केला मुदळच्या संस्थानिकाने इंग्रजांना एक बातमी कळवून सैन्य बोलावून घेतले आणि सैन्य व बेरेड यांच्यामध्ये चकमक झाली हुगळी येथे एका रात्रीमध्ये दोनशे बेसावत बिरडांची कत्तल करण्यात आली होती त्यानंतर पुढे होतो म्हणजे नगरमधील सॉरी नागपूरमधील उठाव तर नागपूरमधील जो उठाव होता तो नागपूर येथे तेरा जून अठराशे सत्तावन्नची उठावाची तारीख ठरली होती रात्री आकाशामध्ये शोभेच्या दारूचे फुगे सोडून इशारा द्यायचा होता व इंग्रज रेसिडेन्सी असतील सीताबारडीचा किल्ला कामटी इत्यादी ठिकाणाच्या ठिकाणी ताब्यात घ्यायची होती मात्र इंग्रजांना याचा सुगाव लागला आणि आकाशात फुगे सुटणार नाहीत याची काळजी घेतली आणि दुसऱ्या दिवशी पकडलेल्या तीन बंडखोरांना फाशी देण्यात आली आणि अनेकांना त्या ठिकाणी जन्मठेक स्वीकार ठोठावण्यात आली होती त्यानंतर पुढे आहे तो म्हणजेच की औरंगाबादमधील उठाव तर औरंगाबादमधील जो उठाव होता तो अठराशे सत्तावन्नच्या उठावावेळी औरंगाबाद निजामाच्या राजवटीमध्ये होतं सर्वत्र झालेल्या बंडांमुळे येथील इंग्रजी फौज येथील हिंदी शिपायांपर्यंत चलबिचल सुरू झाली आणि येथील घोडदळ हे पलटणीतील मुस्लिम शिपायामध्ये चाललेल्या हालचालीबाबत इंग्रज शासन बनले आणि उठावाचा उद्रेक होण्यापूर्वी संशयित पकडले गेले आणि अनेकांना सैन्यातून बडतर्फ करण्यात आले होते त्यानंतर झाले पुढे शेतकऱ्यांचे उठाव तर पहा या इसवी सन अठराशे सत्तावन्नमध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा उठाव झाला यामध्ये महत्त्वपूर्ण अशा उठावाच्या पार्श्वभूमीचा विचार केल्यास महाराष्ट्रामध्ये एलफिस्टन हे कमिशनर म्हणून कार्यरत असताना त्यांनी रयतवारी प्रथा लागू केली होती परिणामी पाटील देशमुख देशपांडे कुलकर्णी यांचे प्रयत्न यांचे महत्त्व कमी झाले आणि रहितवारी पद्धतीमुळे शेतकरी सावकार शेतकरी सरकार यांच्यामध्ये संबंधामध्ये बदल घडून आले आणि ग्रामीण रचनेतील एकसंधपणा याच्यातून कमी झाला त्यानंतर डॉक्टर डी 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 एन धानागरे यांनीही या उठावाची काही कारणे दिली आहेत त्यांच्यामध्ये अठराशे एकाहत्तर ते बहात्तरमध्ये पावसाचे प्रमाण कमी त्यानंतर शेतकऱ्यांची दनीय अवस्था मालाच्या स्थितीमध्ये झालेली वाढ शेतमजुरांना मजुरी नाही त्याच्यासोबतच यामुळे शेतीचे उत्पन्न कमी झाले अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये सरकारने सारा कमी करून अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये सरकारने सारा कमी करून देखील अंमलबाजवणी न झाल्याने पुणे सोलापूर सातारा या भागामध्ये शेतकऱ्यांनी उठाव केले तर या उठावाचा प्रसार जो आहे तो अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये पहा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कर्द या गावापासून सुरू झाला आणि कर्द गावच्या कर्द गावापासून याचा सुरू झाला आणि कर्दगावच्या लोकांनी सारा भरण्यासाठी नकार दिला त्यानंतर काही ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला दिसून आलं की काही ठिकाणी सावकारावरती हल्लेसुद्धा केले गेले होते बारा मे अठराशे पंच्याहत्तर रोजी सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला आणि मारवाडी गुजर सावकार शेतकऱ्यांना हल्ले चढवले त्यानंतर मगर त्यानंतर नगर सातारा सोलापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये उठाव झाले होते त्यानंतर मुंबईमध्ये मुंबई सरकारने याच्यामध्ये दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोष असंतोषाची चौकशी करण्यासाठी एक कमिशनची नेमले आणि त्यालाच डेक्कन रॉयट्स कमिशन म्हणतात याचे चार सभासद होते त्यांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कशी आहे याची चौकशी करून त्याचा एक अहवाल सरकारला सादर करावायचा होता त्यानंतर इसवी सन अठराशे एकोणऐंशीला दी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट सरकारने सहमत केला होता तर त्या कायद्यान्वये तगाईची सोय करा असावी शेतकरी बँका सुरू करणे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांकडे लगेच हस्तांतरित होणार नाही अशा प्रकारच्या तरतुदी याच्यामध्ये केल्या होत्या त्यानंतर पाहूया वासुदेव बळवंत फडके यांचा उठाव हा ते एक आद्य क्रांतिकारक होते बरोबर आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर इंग्रजांच्या विरोधामध्ये जो पहिला उठाव झाला तो वासुदेव बळवंत फडके यांनी केला होता त्यांचा जन्म चार नोव्हेंबर अठराशे रायगड जिल्ह्यातील शिरडोन इथे झाला त्यांच्या घराण्याकडे कर्नाळा किल्ल्याची किल्लेदारी होती मात्र मराठी सत्तेच्या राहासानंतर ज्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन नाहीसे झाले त्यांचं शिक्षण पूर्ण करता आले नाही उदरनिर्वाहासाठी त्यांनी प्रथम रेल्वे खात्यामध्ये लिपिक म्हणून काम कामाला लागले त्यानंतर त्यांनी लष्करी खात्यामध्ये लेखा विभागात नोकरीस गेले होते तर पहा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की कन्फ्युजन पण या ठिकाणी होऊ शकतं की त्यांच्या त्यांनी पहिल्यांदा कोणत्या खात्यामध्ये नोकरी केली तर रेल्वे खात्यामध्ये लिपिक मुची त्यांनी नोकरी केली आणि लिपिकाच्या नोकरीनंतर त्यांनी लष्करी खात्यामध्ये लेखा विभागामध्ये नोकरीस म्हणजे नोकरी केली त्यांनी त्या ते ठिकाणी काम केलं आईच्या अंत्यविधीस उपस्थित न राहल्यामुळे न राहता आल्यामुळे त्यांनी नोकरी अंत्यविधीस उपस्थित राहता न आल्यामुळे नोकरी सोडली होती त्यांचा शस्त्र बळाखेरीच इंग्रज भारत सोडून जाणार नाहीत असे त्यांना वाटत वाटत असायचे नेहमी नेहमी त्यांनी पुण्याच्या सार्वजनिक सेवेच्या कार्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता पुण्यातील तरुणांमध्ये देशप्रेम निर्माण करण्यासाठी जी सार्वजनिक सभा कार्यरत त्यांनी भाग घेतला त्यानंतर न न्यायमूर्ती रानडे सार्वजनिक काका यांचा त्यांच्यावरती प्रभाव होता नंतर अठराशे त्र्याहत्तरमध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची त्यांनी शपथ घेतली सामाजिक ऐक्यासाठी ऐक्यवर्धीने संस्था सुरू केली अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये पुणे येथे पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा त्यांनी सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पुण्यातच इंग्रजांविरुद्धचे भाषणे देण्यास सुरुवात केली लिटनच्या काळामध्ये विक्टोरिया राणीला हिंदुस्थानची साम्राज्ञी ही पदवी दिल्याने फडकेंचा राग हा त्यांचा काळत्याकारामध्ये काळामध्ये अनावर झाला आणि गुप्त संघटना स्थापन करण्यासाठी त्यांनी तरुणांची जमावजमाव करण्यासाठी सुरुवात केली त्यानंतर पहा वीस फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी नंतर त्यांनी रामोशी कोळी मांग महार मुसलमान इत्यादी सहकाऱ्यांच्या मदतीने पुण्याच्या परिसरामध्ये दरोडे घालण्यासाठी सुरुवात केली इंग्रजांचे राज्य हे सनस्थिर मार्गाने पराभूत होणार नाही म्हणून त्यांनी क्रांतीचा मार्ग अवलंबला होता त्यानंतर त्यांनी पहा की दत्त महात्मे या सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिला दौलतराव नायकांच्या मदतीने लोणीजवळ त्यांनी धामारी गावावरती पहिला दरोडा घातला होता धामारी गावावरती पहिला दरोडा घातला होता हे गाव कुठं होतं तर दौलतराव नाईकांच्या मदतीने लोणी जवळच्या दामारी गावावरती त्यांनी पहिला दरोडा घातला त्यानंतर सरकारी खनिजांची त्यांनी लय लूट केली सरकारी खजिने लुटण्याऐवजी हो खेड्यापाण्यातील श्रीमंतांची घरी लुटण्यावरती त्यांची फडक्यांचा भर होता त्यानंतर त्यांनी जजुरी खेड लोणी पुरंदर वाल्ले वेल्ले या, या गावावरती त्यांनी दरोडे घातले होते त्यानंतर अठराशे एकोणऐंशी इसवी सन अठराशे एकोणऐंशीमध्ये त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून आत्तापर्यंत फक्त येथील श्रीमंत लोकांविरुद्ध चाललेली आमची मोहीम यानंतर आम्ही युरोपियनांसाठी सुरू करू युरोपियनांची कत्तल करू अठराशे सत्तावन्नच्या बंडासारखे दुसरे बंड उभारू असा इशारा त्यांनी दिला होता लुटीवरून रामोशांबरोबरच संबंध त्यांचे बिघडले होते पुण्याच्या पोलीस प्रमुख मेजर डॅनियल यान फडके यांना पकडण्याची मोहीम त्यांनी उघडली होती त्यानंतर मुंबई सरकारने पहा मुंबई सरकारने काय केलं की मुंबई सरकारने फडक्यांना पकडण्यासाठी चार हजार रुपयांचं एक बक्षीस फडक्यांना पकडण्याची म बक्षीस त्यांनी लावलं आणि त्याच प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी एक जाहीरनामा केला की मुंबई गव्हर्नर रिचर्ड टेम्पल याच्याकडे डोके कापून आणून देणाऱ्या त्याचं डोकं कापून आणून ते त्याला मी दहा हजार रुपयाचं बक्षीस दिले जाईल फडक्यांनी नंतर कोणाकडे आपला मोर्चा वळवला कोकणाकडे मोर्चा वळवला आणि रामोशांनी शप एक रामोशांची रामोशांनी त्यांची साथ सोडली त्यानंतर पहा कोकणातून ते गाणगापूरला गेले दरम्यान पुण्यामध्ये त्यांनी विश्रामबागवाडा येथे त्यांनी फडक्यांनी काय केलं विश्रामबागवाड्यामध्ये आणि बुधवार वाड्याला त्यांनी आग लावली पोलिसांनी फडक्यांवरती संशय मात्र ही आग कृष्णाजी रानाडे यांनी लावली होती फडके हे गाणगापूरहून श्रीशैलमला गेले तेथे रघुनाथ भटाने त्यांची रघुनाथ भटाने त्यांची भेट घेतली फडके यांनी दुसरा जाहीरनामा काढला तो कसा पहा तर दुसऱ्या जाहीरनामा फडके यांनी दुसरा जाहीरनामा काढून गव्हर्नरला ठार करणाऱ्यास पाच हजार रुपये बक्षीस त्यांनी जाहीर केलं होतं चार हजार रुपयाचं जा, आणि फडक्यांना पकडून देण्यासाठी चार हजार रुपयाचं बक्षीस अगोदरच जाहीर केलं गेलं होतं परत त्यांनी हे असं जाहीर केलं त्यानंतर फड तेवीस जुलै अठराशे एकोणऐंशीला विजापूरजवळील देवर नावडगी या गावच्या बाहेर एका बौद्ध विहाराचे गाड बौद्ध विहारामध्ये गाड झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आली फडक्यांना अटक करण्यात आली तर पहा तर तीन जानेवारी अठराशे ऐंशी रोजी तेहरान बोटीने त्यांना एमेनमधील एडनला पाठवण्यात आले तुरुंगात अनन्वित छळ पळून जाण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी करण्यात आला आणि सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी पडके यांचा मृत्यू झाला तर अमृत बाजार पत्रिकेतने त्यांच्या अटकेनंतर नोव्हेंबर अठराशे एकोणऐंशीमध्ये लिहिलेल्या लेखामध्ये देशप्रेमाने उतंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा त्यांचा गौरव व गौरवोद्गार त्या लेखामध्ये काढ त्यांच्याविषयी उल्लेख केला होता त्यानंतर महाराष्ट्रातील काही राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे आता आपण या ठिकाणी पाहूया त्यानंतर महाराष्ट्राच्या उदयाची तर फडके यांच्याविषयीची सविस्तर माहिती ही होती तर अमृत बाजारपत्रिकेने त्यांच्याविषयीचे हे उद्गार काढले होते तर मित्रांनो पहा तर या भागामध्ये आपण महाराष्ट्र एकोणीसाव्या शतकातील एक शतकातील प्रबोधन असेल महाराष्ट्रातील महत्त्वाचे स्वास सुधारक असतील स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान असेल असे ते इसवी सन अठराशे अठरा ते अठराशे पंच्याऐंशी दरम्यानच्या काळाच्या संदर्भात हे माहिती आपण सविस्तर या भागामध्ये अभ्यासलेली आहे मित्रांनो आपला एम पी एस सी सिंप्लिफाईड डॉक्टर अजित थोरगोले सर हा यूट्यूब चॅनल आणखी कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच टेलिग्राम चॅनल आपली सायमन फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आपण जो सिम्प्लिफाईडला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभार आहे यापुढेही तुम्ही असाच प्रतिसाद देत राहाल मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो